कोल्हापूर जिल्ह्यातील पेठ वडगाव येथील विजयसिंह यादव महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी नुकतंच मतदान केलंय. आपण त्यांच्याशी बातचीत करूया. अगोदर तू कधी मतदान केलंयस किंवा काय अनुभव आहे मतदानावर? हो केली आहे, पण कॉलेजमध्ये फर्स्ट टाइम होतं, छान वाटलं. पर्सनॅलिटी चांगली आहे त्यांची आणि ते पुढे भविष्यात युवकांसाठी काहीतरी करू शकतात हे बघूनच आम्ही मतदान केलं आहे. या निवडणुकीबाबत तुला काय वाटतं? या निवडणुकीनुसार समाजाचे प्रश्न आमचे प्रतिनिधी समाजापुढे मांडू शकतात. मी गावातल्या निवडणुका बघितल्या असाल, विधानसभेची निवडणूक बघितली, त्या निवडणुकीत आणि ह्या निवडणुकीत काय फरक वाटतो? ती निवडणूक म्हणजे एक राजकारणच आहे. ही काय म्हणजे लोकांचं कल्याण करण्यासाठी ती निवडणूक आहे. ही काय आपली विद्यार्थ्यांचं कल्याण करू शकतील, काय अडचणी असतील तर ती सोडवू शकतील, त्यामुळे आम्ही वोटिंग केलं. कॅन्डिडेट ओळखीचा होता आणि म्हणजे वाटतं की तो करेल काहीतरी. नेतृत्वाचा विकास हा नक्कीच होणार, कारण की या कॉलेजमधले हे 3 विद्यार्थी आहेत. या विद्यार्थ्यांच्याकडे नेतृत्व कौशल्य आहे, ते कॉलेजमध्ये कोणतेही कार्यक्रम ऑर्गनाईज करतात आणि त्यांना पुढे आयुष्यात काही राजकारणात वगैरे लोकसेवेसाठी जायचं असेल तर त्यांना त्यात मदत होईलच. यांच्या या उपक्रमातून निश्चित नेतृत्व विकास होईल असं या विद्यार्थिनींचं म्हणणं आहे. आजपर्यंत जे समाज कल्याण आहे किंवा इतर त्याचे कार्य जे असते त्याच्यात तो पार्टिसिपेट होतो आहे. जास्त करून त्याचे जे म्हणजे समाजासाठी तो भरपूर वेळा टाइम देत असतो आहे. आम्ही तरी मिनिमम 8-12 वाजेपर्यंत आम्ही घरी जातो आहे, पण मी विचार करेल तेव्हा कौस्तुभ 2-3-4 वाजेपर्यंत कॉलेजमध्ये असतो. याचा अर्थ काय तो कॉलेजमध्ये काहीतरी करत असते म्हणून तो इथे थांबलेला असतो. म्हणजे एवढं त्याचं म्हणजे आपल्या कॉलेजसाठी तो इतकं काय करतो आहे. एक यिन द्वारे राबवला जाणारा हा एक इन्स्पिरेशन देणारा कार्यक्रम आहे आणि आमच्या महाविद्यालयातून एक उमेदवार हा विविध मान्यवरांसमोर म्हणजे आमच्या कॉलेजच्या समस्या किंवा इतर कॉलेजच्या समस्या मांडेल ह्या दृष्टीने मी त्याला मतदान केलं. या अगोदर तू काही निवडणुका बघितल्यास त्या निवडणुकात आणि ह्या निवडणुकात काय फरक आहे? सर, मी एवढंच सांगू शकतो की सकाळतर्फे ही घेतली जाणारी ही निवडणूक ही योग्य रीतीने आणि चांगल्या रीती पद्धतीने पार पडली असे आमच्या आम्हाला वाटते या कॉलेजमध्ये. काय बघितलंस उमेदवाराकडे? मी बघितलं त्यांच्यात म्हणजे त्याच्यात करण्याची प्रवृत्ती आहे खूप. कोणतीही गोष्ट असून दे तो करतोच, कोणीही असून दे. तिघे जण पार्टिसिपेट झालेले आहेत त्यांनी. त्यांच्यात असं काय आहे ती कोणतीही गोष्ट असून दे त्यांच्यात करण्याची प्रवृत्ती आहे प्रत्येकाच्यात आणि ती करून दाखवणारच. खूप बारकाईनं विचार करून या मित्रांनी उमेदवारांना मतं दिली. ते या कॉलेजचा विकास आणि विद्यार्थ्यांच्या समस्या पुढं मांडतील ही अपेक्षा या विद्यार्थ्यांची आहे. कॅमेरामन सचिन सावंत, संभाजी थोरात, साम TV, पेठ वडगाव.